फैन भाई। भाटक माणूस नाही आलो म्हणून झोनी लगाय काय म्हणता हो तू का भाटक माणूस शिकवता ना माका खाय गेल काय पाणी पडतो गेल झालं पाणी संपला मी काय जाऊन बघ संध्याकाळी वाईट झोडू की आमच्या तकडे कापता आमचा काय झाला अजून झाला छे काय फायदा म्हणतो घालवलं सगळं सकाळपासून किती झालं कलर मारून चाललंय बरं बरोबर दिसता यांची तयारी ख्या पर्यंत दिली होता की नाही काम होत नमस्कार मी अनिकेत रासम गोष्ट कोकणातल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार स्वागत आहे हर्षाबाई मालवणवरून आलेत आणि येताना माझ्यासाठी आय लव्ह मालवणचं टी शर्ट गिफ्ट केलं आहे आणि हे तिने स्वतः डिझाईन केलेलं टी शर्ट आहे आय लव्ह मालवणचं आणि खूप छान आहे शुभम आणि हर्षाचे पप्पा दांडी बीचवर त्यांचा स्टॉल आहे जिथे ते लिंबू पाणी कोकम सरबत त्यानंतर भेळपुरी शेवपुरी असं काय 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 आणि शुभम सोबत असे टी शर्ट वगैरे पण सेल करतो जर कधी दांडी बीचला गेलात तर नक्की हर्षाच्या आई वडिलांना भेटायला तिथे आवर्जून जा आणि ही आहे हर्षा खूप वेळा मी तिच्याकडे गेलेलो सो मी हट्टच केलेला की आता तू माझ्याकडे ये सो आज हर्षा आपल्याला शेतात मदत करायला आली काय बाकी बरा मुंबई बरी या सो ती खास तुळशीच्या लग्नांसाठी गावी आलेली मग म्हटलं आता तुळशीची लग्नांका दोन दिवस होत येऊन जा आमच्याकडे सो आता आपण सुरुवात करतोय पुन्हा एकदा आजच्या दिवसाला जिथे आपण भातात शेतात भात कापणीसाठी आणि भात जोडणीसाठी आजचा दिवस स्पेंड करणार आहे सो सुरुवात करूया आजच्या दिवसाला गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो हे जे भात बघताय हे एक काडीच आहे हा एक कोपरा होता हा एक कोपरा होता ह्यातलं पप्पांनी बऱ्यापैकी झोडलं आपण परवाच्या भागात बघितलेलं की इथे आपण भात झोडलेलं पत्यासोबत आणि आता हे जे उरलं आहे ना हे वाडा कोलम आहे हे वाडा कोलम आहे ती फाळी संपूर्ण वाडा कोलम आहे ते मी तिथे कापून ठेवलेलं ते वाडा कोलम होतं आणि हा एक कोपरा जो सुरुवातीलाच कापलेला तो वाडा कोलम आहे सो सगळं वाडा कोलम आधी कापून घेणार आणि मग एकत्र झोडणार म्हणजे भात मिक्स नाही होत कशात एकमेकात पप्पा काय करूया आधी या कसला एक काडी एकदम सावळ्यात गेला पाईस मध्ये ह्या दोन कोपऱ्यांचा मिळून ह्या गावला अच्छा तर तेवढंच आहे त्याचा किती भेटणार आहे त्या मनानं कमी आ कोपऱ्याच्या मनानं नाही आणि तर आधी जोडलेला होता तर किती एक गोणी भरली काय दीड गोणी अच्छा सो आता पप्पा आणि मी हे भात जरा असं पसरवून घेऊ म्हणजे उन्हात चांगला हळकात म्हणजे भात सुकलं ना की चांगलं भरडलं जातं आणि त्यातला गोटा व्यवस्थित बाहेर येतो म्हणजे मोडत नाही व्यवस्थित सुकला असेल तर आणि ह्या मॅडम सुद्धा कुकू FM वर भूताच्या स्टोऱ्या ऐकतात सध्या म्हणजे मला पण बरेच जण कमेंट करत असतात की भूताची स्टोरी सांग सो कुकू FM वर भूताच्या स्टोऱ्या आहेत हे मी सांगायला विसरलेलो सो सध्या तू कोणती स्टोरी ऐकते सध्या मी ही कृष्णाने झपाटलेला रसूल ही ऐकते खूप छान स्टोरी आहे ओके म्हणजे काय स्टोरी काय त्याच्यामध्ये म्हणजे एक प्रतापराव दाखवले की ते एक रिसॉर्ट बांधतात आणि रिसॉर्ट बांधल्यानंतर मग तिकडे काहीतरी रहस्य असतं जे कृष्णा म्हणून नावाचा एक मुलगा असतो ते उघड करतो पण मग ऐकताना भीती वाटते का खूप भीती वाटते कारण ते एवढे आवाज येतात ना म्हणजे असं एक 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 म्हणजे असं वाटतं की आपण त्या ठिकाणी आहोत रात्रीचे आणि मग पण हेडफोन आहे तर खूपच अजून आवाज म्हणजे छान येतो ना म्हणजे भारी वाटते स्टोरी ऐकायला पूर्ण असं रिअल लाईफ मध्ये आपण आहोत असं वाटतं सो तू कधी हा ऍप इन्स्टॉल केला जेव्हा श्वेता बोलायची की म्हणजे ह्या ऍप बद्दल तेव्हा मी तो ऍप डाऊनलोड केला आणि आपला जो GST 50 हा जो कुपन कोड आहे तो युज केला तेव्हा मला जो 399 पॅक होता तो 199 इयरली जो पॅक होता तो तुला 199 आणि खूप म्हणजे एवढ्या कमी रेट मध्ये एवढा छान छान स्टोरी ऐकायला भेटत खूप भारी वाटत म्हणजे माझा फुल चल बरं भूताच्या गोष्टी मी पण ऐकेन तुम्हाला पण छान छान भूताच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर कुकू FM इन्स्टॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आणि
मला पण सजेस्ट करा की तुम्हाला कुठली स्टोरी जास्त आवडली ऐकायला भूताची, सो मी पण ट्राय करेन की मी ती ऐकेन. पप्पांचे आमच्या घाऊ काही रुजलेत नाही. तुका वाटत थोडे वेळ आणि मस्त वाटत थांबवायचे. हे पण वाढा ना हा सुकायसाठी. आता जे हिरवं दिसतंय ना ते ओलं आहे, तसं होतं. नंतर मग ते सुकल्यावर ते बघ तसं पिवळं होत आणि मग झोडताना भात सगळं पडत. मशीन गेला सोपया धड 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 ह्या तुळशीत किती लावतात? आता नाही लावत त्या बाबू, शेताचे म्हणजे लावणी संपल्यानंतर लावतात ते. आता तुळशीत पिकत नाही रे, आता त्यांच्यात असेल तुळशीचे लग्न असेल कदाचित, पण मी बघितले. मग ह्या म्हणतो ना काय मंगल असत का धनकावून म्हणा. मुंबई वरून डॉक्टर इले आहेत खास भात आमची सुकू. तुमच्याकडे नाही ना अर्शाची कोणाची शेती? हा मग कसं वाटतं शेती करताना? आम्ही शेती शिकवतो पण मगे कंटाळा नको. मगे म्हणशी बाबा या लयच जड काम. नाही कंटाळाच मग बघले मग अशी कसं पकडून घाला होत बसून बसून. तर काम वाकून करतात बसून नाही. पहिल्यांदा केलं आणि पॅन्टीर कोण शेतात जाता रे तू मग डायरेक्ट घेऊन. पण काका इथेच छान वाटता ना गावी. अरे मस्त. पप्पा आणि मी मिळून एवढं एवढं कापून घेतलंय आणि पकडत घातलं. आता निमार जसा लागत तसं हळकात आणि थोडं कुरकुरीत होईल. मग न बांधता जोडू त्या तिथे दोन गुन्हे भाताचे येत आपल्याच. या साईडला येते एवढं आणि या साईडला एवढं कापून झालंय. पप्पा म्हणतात की तू तेवढं जोडेपर्यंत मी थोडं कापेन. की मनगटाच्या इथे न एखादी दबली आहे भरपूर वजन उचलल्यामुळे असू शकतं कदाचित. सो त्यांनी मला गोळ्या दिल्यात एक किती 10 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये जर ते ठीक नाही झालं किंवा ठीक नाही वाटलं तर मग पुढच्या टेस्ट करून मग म्हणतात की थोडंसं ऑपरेट करायला लागेल आणि मग तेवढा भाग कट करून तिथे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून घ्यायला लागेल. होप सो असं काही नको असू दे. ऐन भात कापणीच्या टायमाला हे सगळं झालंय ना त्याच्यामुळे जास्त वाईट वाटतंय. हिरवी झालं असतं तर काही वाटलं नसतं. ठीक आहे म्हणजे काही ना काही होत असतं माणसाला ते काही सांगून नाही होत. फक्त भात कापणीच्या टायमाला झाल्यामुळे कसं पप्पांवर जास्त लोड जाईल जर माझा हात बरा नाही झाला तर. तरी मी त्यांना जास्त त्रास नाही द्यायचा म्हणून थोड्या मुंग्या धावल्या तरी करते करुक्त वया. कारण ते आहेत म्हणून मला खूप जास्त मदत आहे, खूप जास्त आधार आहे आणि पत्या पण असतो मत तिला. सो
आला तर येईल संध्याकाळी, तो पण दमलाय स्वतःची शेती करून दुसऱ्या मत्तीक जाऊसा म्हणजे खूप मोठी गोष्ट असतं. आता जाऊया जेवूया, जेवूचं टाईम झालं आणि मामा मामी सुद्धा आलेत आचिरण्यावरून. ही पप्पांकडे ट्रेनिंग येते, खूप काय काय प्रश्न विचारते, हे असं का ते तसं काय असं काय असतं. मस्त यांचं गप्पाडप्पा चालू आहेत. डायरी आणायची ना, लिहून घेतला असतास पहिल्यांदा इतका सगळं ऐकतो. म्हणजे आई आमची कोणाकच सोडत नाही, सगळ्यांचा काम अकला होता. मामा काय या बहिणी म्हणत करू भाई, मग रवा आता भात जोडूनच जावा. आता बोलले बहिणी म्हणत करू भाई, तसा ना एक दिवस इलाज म्हणून तेवढे कवळा बांधून दिलास का पटापट मी सोडतोय. बाकी काय खेळफुला साफ करतात. बाकी मामा आचिन काय हालचाल बरे आहेत सगळे? हां, कोणाक दिलास काय दारातली जमीन परत? आता नाही ना, तसा नाही म्हणत आता ते भुईमुख वगैरे काय करणार ते नाही ना. यंदा मी कन्फर्म करतले यंदा मी काय मशीनीन कापीन. मित्रांनो, आपल्या जेवणाच्या पानात आहे सफेद वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी, हिरवाची भाजी, लालमाठ लालमाठ वनसा, चपाती, गोळीडाळ भात. आज आमच्या मामांचा उपास आहे, खूप मदत करतात हा बहिणीला, खरंच मानलं. मम्मी जेवा काका. पुरणपोळी करणार संध्याकाळी? आता नाही संध्याकाळी नाही, थोडस रंगवलात काय? पण काय काका टाइमपास करताय? हा बघूया कशी रंगवताय. अर्षा बरा जेवण, तुका मावऱ्याची सवय आहे ना. आई जेवायला बोला आई. हो हो जेव केव्हा? मी खाऊन पण झाली. सरा मंडळी जेवायला या. मित्रांनो, पोटभर जेवण तर झालं आणि एक 5-10 मिनिटं जरा मामांसोबत मामीसोबत गप्पा मारल्या आणि हर्षाबाईंना जेवल्या जेवल्या अशी पेंग आली. तिला उलट तू झोपतो नको येऊ. आणि आत्ताच्या दिवसांमध्ये जितकं जास्त ऊन खाऊ ना तितकी झोप जास्त आहे. द्या कसली? आणि जेवल्या जेवल्या ना अंगावरच येतं जावचं, पण जावं लागेल. उशीर करून चालणार नाही, जितक्या पटापट झोडून मिळून साईडला होता होईल तितकं बरं. आणि 10-11 मी 10 मालवणला आहे, 11 मी देवगडला आहे आणि 12 मी साखरपा रत्नागिरीत आहे. सो रत्नागिरीत जर कोणी असाल तर मला इन्स्टाला मेसेज करा. मग रत्नागिरी तर फिरणारच आहे. आणि 12 आय गेस रत्नागिरी, 13 कदाचित ठाण्यात जायचा प्लॅन आहे. मॅरेज सर्टिफिकेट बनवायचं आहे आणि अजून 1-2 बारकी काम आहेत, सो ती पण आवरून घेईन. आणि मग 13-20 परत येईन ठाण्याला. कारचं पण काम निघालंय, अजून केलं येत नाही. इकडे आता वाडा ना, मग ह्या एक काडी एवढा जा, मग ह्या पटकन झोडून घेऊया आणि ह्या कापून टाकूया. खायचा टाक असला हा, मग ते पण झोडूया, पण ह्या झोडून भरून घेऊया आधी. तर एका साईडला पप्पा पेंड्या आणून देत आहेत, एका साईडला मी त्या पेंड्या उचलून मारतोय. आणि आम्ही पेंड्या मारल्या नाहीत, आम्ही डायरेक्ट मारतोय. आणि आता अजून पण तेवढा भाग राहिला आहे मारायचा. मग हे एक काडी संपलं की वाडा कोलमचं मारायचं आहे. ह्याच संपू द्या आधी, बघताना कमी वाटतं असताना खूप असतं. येवा भात जोडू घ्यावा. आता हे
पाच जोडून झालं ह्या कोपऱ्यातलं, आणि यश आणि पप्पांनी पटापट आणून तिकडनं मला दिलं आणि ह्या अर्ध्या तासातच उरकलं. आता आपल्याला जायचं आहे वाडा कोलमला, पण त्याआधी भूस साफ करूया. पप्पा साफ करून घ्या, मग भरून घेऊया. तर आता इथं हे साफ करेपर्यंत जाते घरक जाते आणि चहा घेऊन येते. चाय वहिवायचं, एवढी एवढी चाय खाल्ला ना हे जरा बरं वाटत. आणि गवताला खूपच जास्त खास होती. आजच मी शर्ट नाही खातला यार, टी शर्ट घातला तर राहिलाच तो बघा. खूप खास आहे गवताला. मग दाखव दे काही काही चट्टे उठले. टी टाइम हे शाळेत आवडतो विषय घ्यायचो. इथे बेडक चेक करायची, बेडकानं पहिलं तपासायचं त्यांचं ऑपरेशन शिक. इथे दगड घ्यायचा, फोडायची तंगडी, शिकशील तर शिवायचं सुई जगतो का बघायचं. गावचा बोंड्यात नाही भांगरुडा ना, ती पिळायची का ते जॉईंट होता जमात. बस कधीपासून करची सायन्स जोर बेडकच कापून शिकवतात सायन्सला. हो गुरांच्या मांडूपला कुठं राहता तू? बर कोकणातला ना तू, त्यामुळे तू कोकण नगर मध्ये राहतो. मच्छी मार्केट, मच्छी मार्केट आहे तिथे कोकण नगर गाडव नाकेल. पगार झाल्यानंतर पगार घरी येताना जितका आनंद होतो ना सेम तसंच आनंद आपण आपल्या शेतातलं धान्य आपल्या घरी घेऊन जातो. एवढी आता गळ्यां चढायची आहे ना आणि हात तर पावर दुखतोय. सो आतापर्यंत 3 गोण्या घेऊन गेलो, अजून 3 बाकी आहेत आणि त्या 3 मारून आणून झाल्या की मग वाडा कोलम आहे कापलेलं ते जोडायचं. मग ते आणावं लागेल. आणि आई म्हणते मामीना सोडायला आचिंदाला जा. म्हटलं जातो आणि जायला जावं. ते बसने वाटवायला काही हरकत नाही, पण आचिरना ते आपलं हायस्कूलची कमानी आहे, तिथून त्यांना फुल त्यांच्या वाडीपर्यंत चालत जावं लागतं आणि दोघे पण थोडे हे आहेत हँडिकॅप आहेत. सो म्हटलं जातो. मग आता री शात मग नातेवाईक. यश तू नाही ना, एक गोणी तू घेऊन जा ना, जा घरी घेऊन जा, मला नको, जा एन्जॉय कर. तिथे त्या 2 गोण्या आहेत, ह्या 2 गोण्या आहेत, मी 3 म्हणाले लोक आहे, अजून 4 आहेत. मग ते वाडा कोलम जे झोपलेलं दिसतंय ते जोडायचं, परत उद्यासाठी ते आहेच. 2-3 राऊंड नंतर माझी दया आली यांना. यशने बारकी गोणी घेतली, पप्पानी मोठी घेतली आणि तिथे अजून पण एक गोणी आहे. सो आता ती मी घेतो. आईचा पट्टा कमरेचा नांदगावला दादाने लक्झरीत पाठवला आहे. सो पप्पा म्हणतात की मी आईला घेऊन तो घेऊन येतो आणि मी आता ती गोणी झाल्यावर विचार करतो झोडू का. तर मामा मम्मी म्हणतात की आम्हाला पण 1-2 दिवसात तयारी करायची तो विषय लग्नाची, आम्हाला पण जरा वेळेत सोडशील तर पाणी वगैरे भरायला मिळेल. मग म्हटलं जाऊ दे, चला आज चेन्नई गाव फिरूया. आणि मग उद्या सकाळचं आपलं प्रयोजन असणार आहे 1-2 आणि वाड्याकडचं 3. पहिलं हे 3 आपल्याला जोडायचे आहेत आणि त्यानंतर कापायला यायचं, पण आधी झोडणं प्रायोरिटी आहे. उद्या मग हे काय लागला जाणं कोण पुस्ते पण जायत नाही. आता घराकडे जाऊन तोंड काय बोलले बाईला होता त्यांनी दिलेला त्यांना घेऊन जर्मनीतल्या ते कामाला होते ना पप्पा जर्मनी मध्ये. हो आणि जर्मनीत ते शेतकऱ्याकडे कामाला होते, त्यांनी 13 वर्ष तिथे काम केलं पप्पानी ना आमच्या. हो खरंच केलं. हो त्यांना गिफ्ट दिला ना बैल, त्याच्या पायात असं दगडी लागू नये म्हणून ते सोन्याचं घातलेलं ना ते इथे आणल्यावर त्यांनी काढलं आणि तो बैल विकून टाकला. पुण्यावरून सबस्क्राईबर आले त्यांनी केक दिलाय बरो. तू मला मदत करू किल्ल का झोपा किल्ल?
कमल तुझी कमल बोल दाखो थैंक यू फॉर केक सुशीता तुम्ही येऊन चहा पाणी झाला आणि आता चाललोय मामामींना सोडायला आणि आई पप्पा चाललेत नांदगावला आणि जर उजेडाच्या उजेडात जर पोहोचलो तर जरा आचिरने गाव फिरू आणि जर काळोख झालाच तर मग पटकन घराकडे येऊचो परतीचो प्रवास. लगेच होय लगेच होत ना भात झाला कापून नाही घे जात कडे फिरात बरी बरी अस काय भात झाला कापून भात कापल्यान त्याने कापून झाला काय काय खैदा त्याची आता ही सगळी चलली फिरात मुंबईत नाही जाणार हे का जातात मार्केटला खोंड्यात 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 तू ओळखलस काय माका रात्री येतली तू ओळखलस काय हँडशेक करतो सकाळी आता जात तिकडे जात खोंड्यात बरं माती काय ना आणलास खालून वाप्यात ना आणलास की काय हा आजी काय तर सोयीन सारव अगे थंडी आ सर्दी वाढतली आणि हाताक काय ऐकतच नाही माणसा जायला निघालो नि आई म्हणते अरे डबा राहिला म्हटलं आणतो आणतो रशी लिहित लांब ना भाऊ काय काय राहो अशीच तुझी माझी साथ झाला बाकी अजून भरपूर बाकी हा निमी घाला माणसा होती का कलीची आता थोडा भात आता तो धनंजयनीकडे गेलो नांदगावात नांदगावात नांदगाव कामावायच कामा कोणता काय करायचं आपल्याला माका नाही माहित आणि हाऊस पण गेली हो येतील गेली येईल आता थोड्या वेळाने संध्याकाळी येतील का ही कोण आहे तुझी मामी कधी येलेली सकाळी येलेली एकटी किल्ली आता गेली ही कोण बरं आपोपो बर जाओ मी जाओ हा जा परीक्षेत पास झालो असतो एवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत मी करून जाते आता डब्बा आणते परत थंडी पडायच्या आधी परत यायचं आता आपण पोचलोय वैभववाडी फाट्यावर हा रस्ता जातो वैभववाडीला आणि हा सरळ जातो नांदगाव कणकवली मुंबई साईडला देवगड साईडला. सो आई पप्पांची वाट बघतोय कारण त्यांनी जे दादाला द्यायला तांदूळ घेतले ते गाडीत आहेत. झोप झाली दणकावून ना एकदम एक तास मस्त झोपली एकदम थंड वातावरण फ्रेश वाटलं ना फ्रेश मामांनी भाच्यासाठी धमधम आणल्याने त्यांचा उपवास आहे ना माझ्यासाठी. सो मित्रांनो हा आहे फोंडा वैभववाडी रोड आणि एक टाइम होता ह्या रस्त्यावर यायचं म्हणजे भीती वाटायची आणि आता एक टाइम आहे खूप छान रस्ता बनवलाय. आता फोंडा कणकवली रोडमध्ये जे पेट्रोल पंप आहे तिथे असा भयानक रस्ता झालाय की एक्स्ट्रा मनका घेऊन जायला लागेल जायचं असेल त्याला.
सो मित्रांनो हे बघताय हे माझ्या मामांचं घर आचरण्यातलं आणि त्यांना सोडायला आलेलो आपण आणि हे रान वाढलंय ना मला इथे भुईमुख पासून बऱ्याचशा गोष्टी करायच्या त्यावेळी यावेळी तर कन्फर्म करणार काही होऊ द्या. सो सगळ्यात मोठा टास्क आहे हे रान कापायचं आहे आणि मग इथे भाजवळ करायची आहे इथे भुईमुख करायचं आहे मला हा आणि ती तर अशी लाईन केली ना त्यांची जमीन ह्यांची जमीनच्या मध्ये त्यात पाण्याचा पाट आहे त्या पाटाने पाणी येतं 12 महिने सगळं हे सगळं इथे हे सगळं प्रॉपर गावातलं घर. सो येशील ना मदत करायला भुईमुख करताना कन्फर्म महिनाभर सुट्टी हा कधी कधी घेऊ शकतो हा मम्मी तुला सांगतो तेव्हा घे माका माहिती आहे सगळं माझं बालपण गेला आहेच हर्षक दाखव दास गोपरडा बघ आमच्या मामांचा बघ कसा जळजळीत ठेवल्याने हा सौकाश मामी मामा पण तो म्हणजे आता कच्चा असतो ना कच्चा मग ह्यो कधी काढायचो आता काढणार गेल्या बरोबर म्हणजे हा मरणार म्हणजे पिवळा होता काय ह्याचं आता मी दाखवलं तुला तू ह्याचा नंतर मग काढायचं. सो फायनली मित्रांनो असा होता आजच्या संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण भात कापणीपासून भात झोडपणीपर्यंत आणि मग शेतकऱ्यांचा तो तांदूळ घरी नेण्यापर्यंतचे कष्ट बघितले आणि हे कष्ट शेतकरी दरवर्षी वर्षभर करत असतात ज्यामध्ये भाजावळ असते त्यानंतर लाकूड फाटा जमा करणं असतं. मामा पण पूर्वी खूप शेती करायचे मामांचीच बैल घेऊन आम्ही शेतीला घेऊन जायचो आणि मामांनी खरंच आम्हाला खूप हेल्प केली त्यांची बैलं देऊन. सो गेल्या वर्षी आय गेस आपण मामांची शेती केलेली पण यावर्षी ते म्हणाले की अजिबातच जमणार नाही कारण आमची कापणी त्यांची कापणी सेम डेला होते सेम टाईमला. सो आम्हाला तिथून येऊन इथे पॉसिबलच होत नाही मग म्हणाले की राहू दे. सो आता भात कापणी झाल्यानंतर ही जी तुम्हाला मी जमीन दाखवली त्यात आपण नक्की यावेळी काही ना काय करणार आणि ही म्हणाली मी मत्तीला येईन आणि हिला भेटून पण छान वाटलं बऱ्याच टायमानंतर. हर्षाला व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाकी संपूर्ण दिवसभरात आपण जे काही बघितलं मामींना त्यानंतर भात शेती त्यानंतर आचिरने गाव सो हे संपूर्ण तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. बाकी कुकू FM ची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की जा इन्स्टॉल करा आणि GSK 50 यूज करून तुम्ही छान छान पुस्तकं ऐकू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा. बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत. टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या. सोयीन राहा.